नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे महाविकास आघाडीतील ठाकरे सरकारने आज पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, कोरोनाच्या कालावधीमध्ये लॉकडाऊनमुळे अनेकांची वीज बिले भरण्याची राहिली होती आणि आता आवाजवी बिल आल्यामुळे लोकांमध्ये असंतोष पसरत असून राज्य सरकारच्या विरोधामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे आता अशा ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला असून राज्याचे ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी आज मोठी घोषणा केली आहे. वाढीव वीज बिलाच्या तक्रारीची पडताळणी करूनच शंका निरसन केल्याशिवाय थकीत वीज बिलाप्रकरणी कुठल्याही सामान्य नागरिकांची वीज पुरवठा खंड करण्यात येणार नसल्याची माहिती स्वतः ऊर्जामंत्र्यांनी देत हा निर्णय घेतला आहे. अन्यायकारकरित्या कोणाचीही वीज जोडणी कापली जाणार नाही अशी स्पष्ट ग्वाही ऊर्जामंत्र्यांनी दिली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे असे निर्देश दिल्याचं ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं आहे. जून महिन्यामध्ये देण्यात आलेल्या वाढीव वीज बिलाच्या शंकाचे निरसन करण्यासाठी आज मंत्रालयामध्ये परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एकदा आमदारांची विशेष बैठक बोलवण्यात आली होती. त्यावेळी हा निर्णय पास झाला आहे. तर मित्रांनो, सामान्य ग्राहकांचा एकूण वापराच्या विजेच्या बिलाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रतिबिंबित क्षेत्र सोडून त्या त्या विभागाच्या संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी नेमणूक करावी आणि तेथील वीज बिलाची पडताळणी करून त्यांच्या तक्रारी सोडवण्यात यावा असे मुख्यमंत्री कार्यालयाने ऊर्जा विभागाला दिले आहे. त्यामुळे आता राज्यभरामध्ये जो काय वीज बिलाचा प्रश्न होता तो पूर्णपणे सुटणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. तर मित्रांनो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे किंवा राज्य सरकारच्या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका.